फ्रेंड्स, न्यू नीता क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा, आज नवीन नीतांची पायपुसणी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. याची कमेंट्स मला आली होती, सो साधनाताई पवार यांनी कमेंट्स केली होती की हार्टशेप, सिंगल हार्टशेपची पायपुसणी कशी विणायची. तर हा व्हिडिओ त्यांच्या प्रश्नाला ॲन्सर म्हणून आहे. तर त्यासाठी बघा, आपण वेगळ्या पद्धतीने हार्टशेप विणायला घेणार आहोत. बघा, सुईला नेहमीप्रमाणे एक नॉट बांधून आपल्याला एक फासा टाकून घ्यायचा आहे. बघा, हा एक फासा मी टाकला. ही नॉट बांधली म्हणजे हा माझा पहिला फासा आहे. आणि या फासाला विणून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, याप्रमाणे हा एक फासा आपण विणला. आता इथेच आपल्याला दुसरा फासा टाकायचा आहे. बघा, याप्रमाणे आता हा दुसरा फासा आणि पहिला फासा दोन्ही विणायचे आहे. सुरुवात आपल्याला एका फासापासूनच करायची होती. बघा, याप्रमाणे दोन फासे विणून घेतले आपण. आता इथेच आपल्याला तिसरा फासा टाकायचा आहे. प्रत्येक लाईनमध्ये आपण एक एक फासा आता वाढवत जाणार आहोत. तीन फासे झालेत बघा. तर तीन फासे झाल्यानंतर आपल्याला बघा, चौथा फासा इथेच टाकायचा आहे. याप्रमाणे आता हे चार फासे विणून घ्यायचे आपल्याला. इथे परत एक फासा, म्हणजे आता इथे पाच फासे झाले. याप्रमाणे आपली पायपुसणी पुढे पुढे मोठी होत जाते. तर याआधी सुद्धा बघा, फासे एका फासापासून पायपुसणी कशी विणायची याचा व्हिडिओ मी स्पेशल अपलोड केला आहे. त्या व्हिडिओमध्ये जी पायपुसणी विणली, सेम त्याप्रमाणे आपल्याला प्रोसेस करून याच्यामध्ये मी 44 फासे वाढवणार आहे. जर आपल्याला मोठ्या आकाराचा हार्टशेप बनवायचा असेल तर आपण 55 ते 60 फासे वाढवायचे. आणि ते फासे वाढून झाल्यानंतर पूर्ण ते फासे लॉकसुद्धा करायचे. आता मी इथे 44 फासे वाढवणार आहे आणि पूर्ण 44 फासे लॉकसुद्धा करून घेणार आहे. बघा, इथे हे 44 फासे मी इथे पर्यंत विणत आणले आहेत. एका फासापासून सुरुवात केली होती आणि 44 फासांपर्यंत मी इथे फासे वाढवले. त्यानंतर सगळे 44 फासे लॉकसुद्धा करून घेतले. बघा, आता 44 फासांची ही आपली पायपुसणी आहे. वरचा जो भाग आहे हा 44 फासांपर्यंत आले आहे. मग आता या 44 फासांचे अर्धे अर्धे करायचे, म्हणजे 22 होतात. 22 फासांमधले परत अर्धे म्हणजे 11 फासे होतात. तर आपल्याला 11 फासे टाकायचे आहेत. बघा, आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. बघा, 11 फासे टाकले मी. त्यानंतर हे 11 फासेची एक सरळ लाईन आपल्याला काढायची आहे.
आता ही सरळ लाईन काढून झाली आपली। आता परत पुढच्या लाईनला दोन फासे आपल्याला सोडायचे आहे। आता हा अर्धा गोल आपल्याला आपण गोल पाईप पुसतो ज्याप्रमाणे विणतो सेम त्याप्रमाणे विणायचा आहे। दोन दोन फासे खाली सोडायचे आहेत। दोन फासे सोडले मी, दोन्ही स्वयंच्यामधून स्ट्रीप समोर काढून घेतली आणि ज्याप्रमाणे खाली आलो आपण सेम त्याप्रमाणे वरती विणत जायचं आहे। परत खाली जाऊन दोन फासे सोडायचे, दोन्ही सुयांच्यामधून स्ट्रीप समोर काढायची आणि सरळ वणत बघा दोन फासे सोडले आणि सरळ परत वरती विणत यायचं आहे। सेम याप्रमाणे आता आपल्याला हे पूर्ण फासे सोडून घ्यायचे आहेत दोन दोन याप्रमाणे, म्हणजे आपली एक पाकळी पूर्ण होईल। आता इथे ही एक पाकळी पूर्ण झाली आहे। तर सेम याप्रमाणे अर्धा गोल होईपर्यंत आपल्याला पाकळ्या विणायच्या आहे। पूर्ण पाकळ्या आता बघा मी विणून घेते आणि त्यानंतर दाखवते। अर्धा गोल पूर्ण कंप्लीट झाला आहे। आता हे जे फासे होते आपले आधी टाकलेले हे पूर्ण लॉक करून घ्यायचे आहे आपल्याला। तर लॉक करण्याची प्रोसेस नेहमीप्रमाणेच आहे, दोन फास्यांचा एक फासा करायचा आणि तो एक फासा परत सुईमध्ये उतरून घेऊन पुढचा फासा आणि उतरून घेतलेला फासा या दोघांचा परत एक फासा याप्रमाणे विणायचा। याप्रमाणे हे पूर्ण 11 फासे लॉक करून घेणार आहे बघा मी। बघा फासे लॉक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला दिसणार आहे। आता हा जो अर्ध गोल आहे तो आपल्याला सुई धाग्याने बंद करून घ्यायचा आहे। बघा हा अर्ध गोल आपण ज्याप्रमाणे विणला सेम त्याप्रमाणे म्हणजे 11 फास्याचा आपल्याला दुसरा अर्ध गोल बनवायचा आहे आणि तो सुद्धा सुई धाग्याने याप्रमाणे बंद करून घ्यायचा आहे। पहा आता हे दोन्ही अर्ध गोल सुई धाग्याने आपल्याला याप्रमाणे शिवून घ्यायचे आहे। आता हे सिंगल हार्ट शेपची पायपुसणी माझी इथे कंप्लीट झालेली आहे आणि सिंगल हार्ट असून सुद्धा बघा की दिसायला किती छान दिसते आहे। तुम्ही जरूर ट्राय करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। काही अडचण असल्यास कमेंट्स करून जरूर कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू।